मित्रांनो, काय चाललंय? तुम्ही कसा आहात? तुम्ही कसा आहात? चांगला आहात? ठीक आहे. मी नेताजी बाळकृष्ण कट्टे, एस के इव्हेंट, गोंदवले बुद्रुक, तालुका मान, जिल्हा सातारा. आपण आज बोलणार आहे फोटोग्राफी विषयावर. काय सरासरी 95 पासून मी फोटोग्राफीच्या व्यवसायात आहे. फोटो रोळ असताना काम करत आहे. फोटोच्या अडचणी समस्या त्या इतक्या त्या काळी होत्या की त्याला वेळच मिळत नव्हता आणि अडचणी भरपूर आणि माणसं नसायची. फोटोग्राफी अशी परिस्थिती असताना त्या तडतड व्यवस्थित करायला वेळ जायचा आणि त्यामुळं आम्हाला इतकं फोटोग्राफीचं महत्त्व कळलं. त्या काळात आम्ही त्याच्याकडे वळलो आणि फोटोग्राफी काय आहे ह्या जगाला सगळ्या कळत आहे. एका फोटोच्या क्लिकमध्ये किती चेहऱ्यावर आनंद येतो, किती जणांचा हास्य येतं हे आपण ठरवतो फोटोग्राफर. एक चेहऱ्यावरचं हास्य बनवण्यासाठी आपण 10 पोज द्यायला लावतो, त्यावेळेला तो पुढची व्यक्ती हसत असते. म्हणून आपल्यात जास्तीत जास्त फोटो काढून प्रिंटिंग होणं महत्त्वाचं गरजेचं आहे की जेणेकरून तो आपल्या घरावर, भिंतीवर, मित्राला प्रेझेंट द्या, बहिणीला प्रेझेंट द्या, कोणाला तरी प्रेझेंट द्या. प्रिंटिंग हे आजकालच्या डिजिटल युगात नाहीशे होत चाललेलं आहे. कारण तुम्ही मोबाईलवर बघत असता आणि तेवढ्या पुरतंच राहता. अस्मरणीय क्षण म्हणजे टिपण्यासाठी जो तुम्ही जुना फोटो काढलाय, फोटोग्राफी केली, ते जवळ घ्या तुमच्या आणि बघा काय त्या फोटोत आहे, फोटोत किती शार्पनेसपणा आहे, क्वालिटी काय आहे आणि त्या फोटोचं महत्त्व काय हे आपण जेव्हा भिंतीवर लावू तेव्हा ते कळणार आहे. आपण मोबाईलमध्ये पाहून त्याचा काही उपयोग होत नाही, तेवढा पुरता आनंद होतो. पण आनंद होतो जेव्हा भिंतीवर राहील फ्रेम, तेव्हा त्याला तुम्हाला दिसेल फोटोतलं गमू काय. त्यामुळं आपले फोटोग्राफी आणि इतकी सुंदर प्रिंट असतात आपण काढलेल्या, एका पोजला आपण 10-10 वेळा असं करतो, इकडं हो तिकडं हो. एक फोटो काढायला 20 फोटो काढतो आणि त्यातला एक फोटो सिलेक्ट करून जर आपण आपल्या घरातल्या कोणालाही प्रेझेंट दिला किंवा मित्राला प्रेझेंट दिला तर त्या घरात ती फ्रेम राहू शकते सुंदर प्रकारची आणि ती दीर्घकाळ राहू शकते. 20-25 वर्ष त्या आठवणीचा एक संग्रहालय तयार होतो. त्यामुळं जितके आपण फोटो काढून त्याच्या फ्रेम्स करू, प्रिंटिंग करू आणि प्रिंटिंग जेवढं कराल, प्रिंटिंगला एवढं महत्त्व आहे की प्रिंटिंगचा फोटो हा कायमस्वरूपी तुमच्या दीर्घकाळी आयुष्यभर राहतो. म्हणून आपल्याला प्रिंटिंग करा, फोटोतला आनंद मिळवा, चैतन्य मिळवा. प्रत्येक क्षण हे तुमचं आहे, तुमच्यासाठी आहे. फोटोचं नुसतं प्रकाश आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर पडतो पण आपला प्रकाश आपल्या चेहऱ्यावर कधीच पडत नाही. म्हणून एक तरी आपला तरी फोटो कमीत कमी काढा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लावा किंवा कुठं कोणाच्या प्रेझेंट द्या. काहीतरी करून प्रिंटिंग हे झालंच पाहिजे. मोबाईलवर थांबू नका. जेवढं प्रिंट होईल, फोटो निघतील, फ्रेम्स होतील, तेवढ्या तुमच्या दीर्घ आवश्यक काळ चालत असा विषय आहे. त्यामुळं मी तुम्हाला सर्व फोटोग्राफरना विनंती करतो, जितक्या जितक्या तुम्ही फोटो फ्रेम्स करताल, प्रिंटिंग करताल, कुठल्याही लॅबमध्ये जावा, प्रिंटिंग करा. पण लॅबमध्ये 8-12 वरच्या प्रिंटिंग मारून उत्कृष्ट फ्रेम अशा भिंतीवर लागतील तेवढ्या अत्यंत सुंदर होणार आहेत. तरी आपण सर्व मित्रांनी सहकार्य करून आपल्या पुढच्या आयुष्यात प्रत्येक क्षण टिपा आणि त्या भिंतीवर फ्रेम करून लावा. धन्यवाद. जय महाराज.